नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपली जी काही शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीच्या संदर्भात आज पावसाळी अधिवेशनामध्ये आपले शिक्षण मंत्री यांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. जे काही पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलवर आपल्या जाहिराती येणं, प्राधान्यक्रम येणं, मग त्याची गुणवत्ता यादी लावणे, ह्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांनी आज अधिवेशनामध्ये भाष्य केलेलं आहे आणि एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे एक रोडमॅपसुद्धा सांगितलेला आहे. आता हा अधिवेशनामध्ये सांगितलेला आहे म्हणल्यावर हे ऑफिशियल असतं, पण थोडंसं मागे पुढं होऊ शकतं. आता हे प्रिंटेड स्वरूपात काही दिवसामध्ये येईल आणि ऑलरेडीच अगोदर सांगण्यात आलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पवित्र पोर्टल चालू होईल. मग मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी पवित्र पोर्टल अगोदर चालू झालं तर त्यासाठी अगोदर ज्या टेक्निकल इश्यू असतात त्या सगळ्या क्लिअर केल्या जातात, त्यानंतर जाहिराती हे केल्या जातात, मग त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी अवेलेबल करून दिलं जाईल. आता तो कार्यक्रम कसा आहे तो अधिवेशनामध्ये आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला अगोदर त्यांनी झडपीबद्दल सांगितलं आहे, म्हणजे जिल्हा परिषदेच्या जाहिराती येणार आहेत त्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता ह्या जाहिराती कधी येणार आहेत तर ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपासून, 15 ऑगस्टपासून. आता जे काही जण म्हणत होते की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये तो अमृत महोत्सव संपतो, मग आपली शिक्षक भरती होईल का नाही, परवानगी 80% दिली होती ऑगस्ट महिन्यापर्यंत, मग नंतर भेटेल का नाही, त्या सगळ्या अफवा आहेत, तसल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आता जो कालबद्ध कार्यक्रम आहे तो सांगतो आणि जो काही अमृत महोत्सव आहे त्याच्या इन्क्लूडमध्येच ही भरती होणार आहे. आता जो अमृत महोत्सव 15 ऑगस्टपर्यंत होता तरी आता तो जरी संपलेला असला पण ही भरती आणखी संपलेली नाही आहे, भरती चालूच राहणार आहे. आता याच्यामध्ये कालबद्ध कार्यक्रममध्ये त्यांनी तारखा कशा दिलेल्या आहेत तर 15 ऑगस्टपासून 15 ते 31 ऑगस्टपर्यंत पोर्टलवर ह्या झडपीच्या जाहिराती येतील. लक्षात घ्या, 15 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत, ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत हे जिल्हा परिषदेच्या जाहिराती येतील. मग आता ह्याच्यामध्ये संस्थेच्या सुद्धा येऊ शकतात, जर संस्थेच्या संचमान्यता जेवढ्या होतील तेवढ्या सुद्धा येऊ शकतात. आता अधिवेशनामध्ये ह्याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे संस्थेबद्दल, पण आता हे संचमान्यतेवर अवलंबून आहे, पण जिल्हा परिषदेच्या झालेल्या आहेत. मग जिल्हा परिषदेच्या जाहिराती ह्या 15 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत या दरम्यान जाहिराती येतील. मग आता आपल्याला प्राधान्यक्रम वगैरे द्यावा लागतो, तो प्राधान्यक्रम देण्यासाठी सुद्धा वेळ दिलेला आहे. तो कसा आहे, 1/9 ते 15/9, म्हणजे 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम देण्यासाठी, ते जनरेट करण्यासाठी वेळ दिलेला असेल, मुदत दिलेली असेल. मग जे काही आपली गुणवत्ता आहे गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. मग आता ही गुणवत्ता यादी जाहीर कधी करतील तर ही गुणवत्ता यादी ही 10 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येईल. गुणवत्ता यादी ही 10 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली तर मग त्यानंतर नेमणुकाचा कालावधी कसा असेल तर नेमणुका ह्या 11 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान दिल्या जातील आणि त्यानंतर 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत काउन्सिलिंग केली जाईल. म्हणजे ऑक्टोबरमध्ये आपण शिक्षक म्हणून लागलेलं असोत, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण शिक्षक झालेले असणार म्हणजे असणार. आता हा कालबद्ध कार्यक्रम अधिवेशनामध्ये सांगितलेला आहे हा एकदम व्यवस्थित असतो आणि थोड्याफार तारखा मागं पुढे होऊ शकतात, पण जो काही महत्त्वाचा कालावधी होता तो आता इथून इथले 2 महिने आहेत. तर ठीक आहे, एवढीच महत्त्वाची माहिती सांगायची होती. आणखीन काही तुम्हाला याच्यामध्ये कळालं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.